खास लग्नवस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा जत तुंग शिरोळ सावळज कोळे पलूस ढालगाव आरग आरवडे आठपाडी कवठे मुंकाळ कडेगाव संख तसेच कर्नाटकातील तेलसंग शिरूर रायबाग इथेही सेवत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच इतरांपेक्षा कमी निधी बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपाला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर बंडखोर आमदारांनी निधीबाबत आरोप केले होते या संदर्भात जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच इतरांपेक्षा कमी निधी दिला जातो आणि याचा निर्णय शरद पवार साहेबच घेतात दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्धव ठाकरे साहेबांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले पाहूया पुढे काय म्हणतात ते सूचना काही देण्यात आलेल्या नाहीत सर्व आमदारांना या ठिकाणी राहण्याची आता आवश्यकता नाही त्यांनी गेलं तर चालेल असं आम्ही सुचवलेलं आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या मागे पूर्ण ताकदीने राहील हीच भूमिका आम्ही आमच्या पक्षाने घेतलेली आहे सर महाविकास आघाडीमधलेच घटक पक्षांप्रमाणे एकंदरीत टार्गेट घेण्यात आहे विधी वाटपावरतून जसं काँग्रेसचे नाना पटोले यांनी आरोप केलेला आहे दुसरीकडे बंडखोर नेत्यांकडूनही आणि आमदारांकडून आरोप केले जात आहेत की निधी वाटपामध्ये कुठेतरी भेदभाव झालेला आहे काय सांगा अजिबात भेदभाव झाला आहे हे मला खरं वाटत नाही शेवटी निधी हा प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या कामांच्या प्रमाणे दिला जातो आणि जी कामं प्रस्तावित होतात तशी कामं दिली जातात ज्या मतदारसंघातल्या विधानसभेच्या सदस्यांनी जास्त पाठपुरावा केला असेल त्यांना जास्त निधी मिळत असेल त्यामध्ये जर भेदभाव झाला असेल तर त्यांनी मागं एकदा अशी तक्रार केल्यावर सर्व शिवसेनेच्या आमदारांना जवळपास प्रत्येकाला 25-25 कोटी रुपये देण्याचा निर्णयही घेतण्यात आलेला आहे तसे रस्त्याचे ऑर्डर्स झालेले आहेत सगळे कामं निघालेली आहेत उलट राष्ट्रवादीच्या आमदारांनाच निधी कमी मिळाला आहे पण राष्ट्रवादीचे आमदार पवारसाहेब सांगतील ते चौकटीच्या बाहेर जात नाहीत म्हणून ते बाहेर व्यक्त होत नाहीत एवढाच फरक आहे आज ट्विट करण्यात येत आहे वारंवार की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आमदारांनी तुम्ही यावं बोलावं आणि नंतर आपण पुढे चर्चेमधून मार्ग काढू अशा प्रकारे महाविकास आघाडीतून अप्रत्यक्षपणे बाहेर पडण्याचे संकेत दिले जात आहेत का मला माहीत नाही की त्यांनी कशाबद्दल कशामुळं ट्विट केलं पण त्यांनी मला मी वाचलं की त्यांनी आवाहन केलेलं आहे की विधानसभेच्या सदस्यांनी मुंबईत यावं आणि उद्धव ठाकरे साहेबांच्यावर बोलावं आणि उद्धवजींनी देखील काल सांगितलेलं आहे की माझ्यासमोर या आपण बोलू सर 42 लोकांचा फोटो आज एकनाथ शिंदेने ट्विट केलेला आहे व्हिडिओ वाटत नाही की सरकार कुठेतरी अल्पमतात आलेलं आहे 42 विधानसभेचे सदस्य शिवसेनेचे आहेत 55 51 लोकांचं 52 लोकांचे फोटो आले तरी ते गुवाहाटीत आहेत मुंबईत नाही आहेत त्यामुळं अल्पमतात सरकार नाही आलेलं ज्यावेळी ते मुंबईत येतील त्यावेळी 52-25 राहत आहेत का याची चिंता त्यांना आहे म्हणून ते येत नाहीत आणि त्यांचाच पक्ष आहे त्यांचेच नेते आहेत त्यांच्या नेत्यांशी त्यांनी बोलायला पाहिजे त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊन त्यांच्याशी संभाषण करावं हे संजय राऊत सांगत आहेत